हॅलो बोला. हा सर, काल फोन केलता मी परवा दिवशी. काय काय? परवा फोन केलता, माझी कंप्लेंट मी नोंदवलेली. काय कंप्लेंट केली? माझं सेंटर मी तीन टाकले, त्यापैकी आले नाही. चंद्रपूरचे सेंटर आले मला. विभागाचे ते सेंटर आहे सर, जे विभाग आम्हाला असं सांगण्यात आलं, वरती विभागाला ही माहिती देण्यात आलेली आहे. परंतु विभागाने ही माहिती सांगितली, ज्या हॉल टिकिट वरती सेंटर आहे त्या सेंटरवर एक्झाम होणार आहे कंपल्सरी. काय बोलला? ज्या हॉल टिकिट वर सेंटर आले, तीन आले, त्याच सेंटरवर कंपल्सरी एक्झाम होणार आहे असं विभागाने माहिती देण्यात आली. कारण की तुम्ही म्हणताय ना चंद्रपूरचा विभाग असणार आहे त्याचा, त्यामुळे ते सेंटर आलेले आहे तुम्हाला. सध्या हॉल टिकिट वर सेंटर आले, त्या सेंटरवर एक्झाम होणार आहे कंपल्सरी. ठीक आहे. पण सर, पहिल्यांदा आम्हाला तीन सेंटर द्यायला सांगितले, त्यापैकी एक तर कोणतं यायला पाहिजे होतं. परंतु आता त्यामध्ये काय होणार नाही, कारण की विभागाने सांगण्यात आलं नव्हतं. परंतु विभागाने म्हणजे कंपल्सरी काय वेळ सेंटरवर एक्झाम होणार आहे. ठीक आहे. परीक्षा कॅन्सल वगैरे होणार नाही ना? अजून काय सांगायचं नाही. कसं होईल माहितीये का? आम्हाला 900 किलोमीटर आहे आमच्यापासून इथन. आम्ही इथून निघालो आणि मधीच वाटत गेल्यानंतर एक्झाम कॅन्सल झाल्या. किंवा इकडे अजून सांगितलं नाही सर, मी तसं सांगू शकत नाही. ठीक आहे. मग कधीपर्यंत कळेल तरी लास्ट? नाही सर, लास्ट नाही सर, अजून सांगितलं नाही. एक्झाम होणार आहे कंपल्सरी सांगितलं, असं सांगितलं आम्हाला. होय, पण 900 किलोमीटर जायला आम्हाला 3 दिवस पाहिजेत. आम्ही तिकडे जाऊन इकडे आम्हाला ऍड्रेस चेंज झाला तर मग कसं व्हायचं आमचं? तशी कंप्लेंट टाका ना तुम्ही वरती. अहो, परंतु सर आम्हाला सांगितलंय असं वरती विभागाने, कंपल्सरी एक्झाम होणार आहे 28 तारखेला असं सांगितलंय आम्हाला. धन्यवाद.